नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयुक्त ठरणारे असे अभ्यासात्मक व्हिडिओजसुद्धा आपण शेअर करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, सेट एक्झाम प्रिपरेशन संबंधीचा कोर्स आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये सेट एक्झामच्या पेपर फर्स्टमधील जो महत्त्वाचा घटक आहे म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड संबंधीचे बरेचसे व्हिडिओज आपण ऑलरेडी आपल्या प्लेलिस्टमध्ये शेअर केले आहेत. त्याचबरोबर सेट एक्झाम संबंधीचे काही क्वेश्चन्स कशा पद्धतीने येऊ शकतात हे समजण्याकरिता आणि ह्या क्वेश्चन्स सोडवण्यासाठी आवश्यक असे आपण कशा पद्धतीने म्हणजे अप्रोच ठेवली पाहिजे आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरे सोडवण्याकरिता अधिकाधिक मदत आणि उपयुक्त ठरतील असे मुद्दे हे तुम्हाला समजवण्याकरिताच आपण ही नवीन टेस्ट सिरीज ओपन करीत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न हे अवेलेबल करून दिले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा, तिथे व्हिडिओ पॉज करायचा, तो प्रश्न आपण स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि तो सोडून झाल्यानंतर जेव्हा आपण त्या प्रश्नाचं उत्तर सांगू, ते प्रश्नाचं उत्तर आपलं आलेलं आहे का हे चेक करायचं आहे आणि ज्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे ते का चुकलेलं आहे आणि तो घटक आपला थोडासा अभ्यासात कमी पडलेला आहे का याकरिता तुम्हाला सरळ सरळ आणि ते आपलं जे बुक्स आहे सेट एक्झाम संबंधीचं, तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं यूज करीत असाल किंवा उपकार पब्लिकेशनचं यूज करीत असाल तर ते बुक घ्यायचं आणि तुम्हाला त्या चॅप्टरविषयीचा डिटेल अभ्यास हा करायचा आहे. तर अशा प्रकारे अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओच्या कोर्समध्ये घेणार आहोत. त्याबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण सेट एक्झाम संबंधीचे आपले व्हॉट्सअप कोर्सेससुद्धा लॉन्च केलेले आहेत, ज्यामध्ये दोन बॅचमध्ये आपण कोर्सेस हे शिकवत असतो, ज्यामध्ये रेग्युलरिटीने तुम्हाला माहिती मिळवून घ्यायची असेल त्या पद्धतीवर तुम्ही त्या कोर्सला जॉईन करा. कारण जर सकाळी 5 ते 6 हा एक कालावधीमध्ये आपण एक बॅच घेत असतो आणि संध्याकाळी 7-8 ते 9 ही दुसरी बॅच आपली असते. तर या पद्धतीने आणि 9 ते 10 आपली तलाठी आणि सरळ सेवा पदभरतीकरिताची बॅच असते, ही व्हॉट्सअप कोर्स स्वरूपात आपण घेत असतो. म्हणजेच तुम्हाला घरी बसल्या ही बॅचमध्ये सुद्धा ॲडमिशन घेत असतं. तर तुम्हाला हवं असेल तर खाली कमेंट करा, आपण त्यामध्ये वेळ जास्त न वाया घालवता आपण यावर वळूयात. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपल्याला वेळ मिळेल म्हणजे मॅनेज होईल, कारण सगळ्या गोष्टी मॅनेज करत करत आपण यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओज अपलोड करीत असतो, तर ज्या पद्धतीने वेळ मॅनेज होईल त्या पद्धतीने आपण असे सुद्धा प्रश्न तुम्हाला यूट्यूबच्या आपल्या चॅनलवर अवेलेबल करून देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी एक काम तुम्ही करू शकता, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करीत जा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत आहे का किंवा हा कोर्स आपण कंटिन्यू करावा का या संदर्भात. तर आपण पहिला प्रश्न घेऊया. पहा, प्रश्न आहे CUP as LIP, तर बर्ड आणि पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क दिला आहे. यामध्ये आपल्याला दोन पदे दिलेली असतात, त्यामध्ये पहिला पद याचा काहीतरी सहसंबंध दुसऱ्या पदाशी असतो. तर या अर्थाने आपल्याला दुसऱ्या पदाचा जे दिलेला प्रश्न आहे त्यामधील तिसऱ्या पदाचा आणि चौथ्या पदाचा सहसंबंध शोधायचा असतो. ऑप्शन दिले आहेत बुश, ग्रास, फॉरेस्ट अँड बीक. तर कपला लिप असं दिलेलं आहे, तर याचं एक्सप्लेनेशन तुम्ही समजून घेऊ शकता की कपचा वापर आपण कशासाठी करतो, चहा पिण्यासाठी त्या म्हणजे ओठांच्या सहाय्याने आपण कपाचा वापर करीत असतो. तर बर्ड आपल्या काही काम करण्याकरिता म्हणजे त्यांचं अन्न ग्रहण करण्याकरिता किंवा पाणी ग्रहण करण्याकरिता कशाचा वापर करेल, मग बीकचा वापर करेल, म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन डी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न इथे तुम्ही पाहायचा आहे, KEAC चं CAEK झालेला आहे आणि FGMFचं काय होईल आपल्याला विचारलेलं आहे. बघा, पहिलं जे पद आहे म्हणजेच के आहे ते शेवटचं झालेलं आहे, मग तसंच यक्स जे पहिलं पद आहे ते शेवटचं असलेला पर्याय कोणता आहे. बघा, सरळ सरळ पर्याय बी हा शेवटचा पर्याय, तो एकमेवच पर्याय आहे ज्यामध्ये यक्स हा शेवटचा झालेला आहे. तर इथेच आपण सांगू शकतो केचं उत्तर ऑप्शन बी येतं. आणि अधिक म्हणजे आपल्याला वाटत असेल की आपण अधिक डिटेलमध्ये हे जायला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता शेवटचं सी हे जे आहे ते पहिलं झालेलं आहे दुसऱ्या पदामध्ये. अगदी त्याच पद्धतीने इथे सुद्धा यफ हा शेवटचा आहे, तो पहिला झालेला आहे, म्हणून ऑप्शन बी हे याचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा माहिती सांगतो तेव्हा तुम्हाला ती माहिती व्यवस्थितरित्या समजावी याकरिता तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने ते प्रश्न स्वतःसुद्धा सोडवण्याचा सराव करणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. पहिलं पद दिले 123, 132, 235 चा कशाशी सहसंबंध येईल. बघा, 1, 2, 3 जे दुसरं पद आहे 2 हे इकडे ज्या त्याच्याशी सहसंबंध आहे त्यामध्ये तिसरं पद झालेलं आहे, बरोबर, आणि तिसरं पद जे आहे ते दुसरं झालेलं आहे. तर अगदी त्याच पद्धतीने 235 चं काय होईल, मग 235 चं 200
53. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 घ्या, वेगळी संख्या ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तेवढेसे अवघड नाही आहेत, तुम्हाला पटपट हे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. आपण समजून सांगत आहोत म्हणून आपल्याला वेळ लागत आहे, पण तुम्हाला प्रश्न जर वाटत असेल की आपल्याला सुटतो, लगेच पुढे स्किप करून व्हिडिओ पुढे घ्यायचा आहे. वेगळी संख्या ओळखा, 3156416455536366. बघा, इथे आपल्याला वेगळी संख्या शोधायची आहे. तर 3156 सोड जी आहे ती बाकी सर्व संख्या या कशा आहेत बघा, ती ज्या बाकी सर्व संख्या आहेत त्या पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार केलेला आहे. 4 × 16 सीमध्ये काय, 5×5=25 बघा, मध्ये 25 संख्या आलेली आहे. डीमध्ये बघा, 6×6=36 मध्ये 36 आलेला आहे. तर असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता हा प्रश्न तर जास्त सांगण्यासारखाच नाही आहे. लिंबू सायट्रिक आम्ल, तर दह्यामध्ये कोणतं आम्ल असतं, तर लॅक्टिक आम्ल असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 घ्या, न्यायमध्ये न्यायालय, तर शाळेमध्ये काय, तर शाळेमध्ये शिक्षण, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 2 येतं. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7, 24 मीटर लांबीचे कापड, बघा 24 मीटर लांबीच्या कापडमधून रोज 2 मीटर कापडाचा तुकडा कापला, तर ते पूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील. इथे ऑप्शन आहे, तुम्हाला व्हिडिओ पॉज करून उत्तर सोडवायचं आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना डायरेक्टली तुम्हाला सूत्र वापरता येईल, ते म्हणजे काय, तर आपल्याला 24 मीटर कापड, एकूण किती मीटर कापड दिलं आहे ते मांडायचं आहे, भागिले किती कापडाचा तुकडा करायचा ते भागा त्याच्या भागाकारमध्ये लिहायचं आहे. आणि म्हणजे आता आपल्याला 2 मीटर कापडाचा तुकडा कापला आणि जे उत्तर येईल त्यातून 1 वजा करायचा आहे, कारण पहिला जो कापडाचा तुकडा असतो तो पहिलाच होत असतो, तिथे तुम्हाला अजून कट करायची गरज लागत नाही. त्यामुळे तर 24 भागिले 2 किती, 12, 12 वजा 1 किती झाला, 11, म्हणून उत्तर 11 येतं, 12 नाही, ठीक आहे. आणि याच ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पण प्रश्न आला, समजा 28 मीटर लांबीच्या कापडमधून रोज 2 मीटर लांबीचा तुकडा कापला, तर ते कापण्यास किती दिवस लागतील. तर 28ला तुम्ही काय करणार, बरोबर, 28 एकूण कापड, एकूण मीटर कापड भागिले 2, मग 28 भागिले 2 = 14 मधून 1 वजा केला म्हणजे किती, 13. प्रश्न क्रमांक 8 पहा, रोज नियमितपणे आंघोळ करावी कारण, तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा येत असतात. हे सगळे टाईप तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. प्रश्न थोडे सोपे लेवलचे वाटतील तुम्हाला, परंतु हे टाईप समजणं गरजेचं आहे, त्यानंतर ते सोडवणं. आणि वरचीवर आपण हार्ड लेवलचे प्रश्न घेणार आहोत. आता स्टार्टिंगलाच आपण हार्ड लेवलचा प्रश्न घेतला तर बरेच विद्यार्थ्यांना असं होतं की स्टार्टिंगलाच हार्ड प्रश्न सोडवल्याने ते प्रयत्न करणं सोडून देतात. त्यामुळे थोडे मीडियम प्रश्न घेऊया, त्यानंतर आपण हार्ड लेवल वाढवतच जाणार आहोत. रोज नियमितपणे आंघोळ करावी कारण शरीर सफाई होत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा, बुद्धिमान माणूस बहुतेक मृत्यूला घाबरत असतो, हे विधान कशाशी विरोधाभास आहे म्हटलंय, कशाच्या विरोधात आहे. ऑप्शन ए आहे, काही बुद्धिमान माणसे मृत्यूला घाबरतात. ऑप्शन बी आहे, सर्व बुद्धिमान माणसे मृत्यूला घाबरतात. ऑप्शन सी आहे, कोणतेही बुद्धिमान माणूस मृत्यूला घाबरत नाही. ऑप्शन डी आहे, काहीच घाबरतात. बघा, बुद्धिमान माणूस बहुतेक मृत्यूला घाबरत असतो हे विधान कशाशी विरोधाभास आहे, तर सर्व बुद्धिमान माणसे मृत्यूला घाबरतात याशी. बघा, बुद्धिमान माणूस बहुतेक म्हटलंय, बहुतेक मृत्यूला घाबरत असतो म्हटलेला आहे, तर प्रत्येक जणाशी आपण म्हणू शकत नाही, ह्याच्या विरोधाभास हे वाक्य ठरत असतं. आता प्रश्न क्रमांक 10 पहा, संशोधकाने -- करणे अपेक्षित नाही. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही सेट नेटचा अभ्यास करता, यामध्ये तुम्हाला 11वी ते 12वी आणि 12वीच्या वरच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण शिकवतो ॲज अ प्राध्यापक म्हणून, तर त्या विषयीचा अँगल ठेवायचा आहे, ठीक आहे. तर प्राथमिक शिक्षक म्हणून वेगळा अँगल राहणार, माध्यमिक शिक्षक म्हणून वेगळा अँगल राहणार, आणि उच्च माध्यमिक, त्यानंतर लेक्चरशिप यासारख्या पदांकरिता तुमचा वेगळा दृष्टिकोन राहणार. आता आपलं काय आहे, संशोधक म्हणून तुमचा दृष्टिकोन कसा पाहिजे, संशोधकाने -- करणे अपेक्षित नाही, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन तथ्य संकलन, संशोधन कार्यासाठी संगणकाचा वापर करणे, इतरांच्या संशोधनासार स्वतःसाठी वापरणे आणि संशोधनाचे सामान्यीकरण करणे. बघा, संशोधकाने काय करणे अपेक्षित नाही, म्हणजे संशोधकाकडून ही गोष्ट अपेक्षित नाही आहे, तर प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन तथ्य संकलन तर त्यांना करावं लागतं. ऑप्शन बी जे आहे, संशोधन कार्यासाठी संगणकाचा वापर करणं, हे सुद्धा त्यांना करावं लागतं. ऑप्शन सी आहे, इतरांच्या संशोधनासार स्वतःसाठी वापरणं. बघा, तुम्ही दुसऱ्याचं ऑलरेडी बनवलेलं असलेलं संशोधन स्वतःसाठी वापरणं हे संशोधकाला करणं अपेक्षित नाही आहे. संशोधकाला स्वतः रिसर्च करायचं आहे, त्याविषयीच्या तथ्याचं संकलन करायचं, त्याविषयी माहिती ची अजून जास्त माहिती मिळवायची आहे आणि त्यावर उपाययोजना वगैरे, ज्या समस्या आहेत त्यावर उपाययोजना सुचवणे इत्यादी कामं स्वतः करायची आहेत, म्हणजे इतरांचा सार स्वतः वापरायचा नाही आहे. ऑप्शन सी हे याचं उत्तर येतं, म्हणजे संशोधन करणाऱ्याला
कोणती बाब करायची नाही हे आपण उत्तर सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 घ्या. शास्त्रीय संशोधन याची रूपरेषा करण्यालाच डॅश डॅश असे म्हणतात. आता हे गोष्टी काही वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आहेत, तर ह्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला संशोधनाचे प्रकार कोणकोणते आहेत, संशोधन म्हणजे काय, मग संशोधनातील पद्धती कोणकोणत्या आहेत, संशोधनाचे सामान्यीकरण म्हणजे काय, या सगळ्या बाबींचा अभ्यास हा करावा लागेल, ज्याला आपण रिसर्च ॲप्टिट्यूड असे म्हणतो. हा टॉपिक तुम्ही अभ्यासला तर यावरच्या आधारित प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सोडवणं जास्त अवघडशी जाणारी नाही आहेत. शास्त्रीय संशोधनाची रूपरेषा करणे यालाच काय म्हणतात, तर संशोधन आराखडा, पूर्वकथन, समस्या सूत्रण के अभ्युपगम. तर शास्त्रीय संशोधन याची रूपरेषा करणे याला म्हणतात संशोधन आराखडा. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. मूल्यांकन संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता, तर हाही एक प्रकार संशोधनाचा ज्यामध्ये मूल्यात्मक मूल्यांचं संशोधन केलं जातं. मूल्यांकन संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक यामध्ये ए आहे सर्वेक्षण, बी आहे सहभागात्मक निरीक्षण, सी आहे निगमनात्मक निरीक्षण आणि डी आहे क्षेत्रकार्य. तर मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे निगमनात्मक पद्धत होय. त्यानंतर गृहीतकृत्य हा संशोधनाचा डॅश डॅश प्रकार आहे. गृहीतकृत्य म्हटलेलं आहे संशोधनाचा कोणता प्रकार आहे जे गृहीतकृत्य यामध्ये समाविष्ट होतो, निष्कर्ष, आधार, प्रक्रिया की पद्धती. तर गृहीतकृत्य हा संशोधनाचा आधार प्रकार आहे, म्हणजे संशोधनाकरिता आधार देत असतं. त्यानंतर संशोधन कार्यासाठी निवडलेल्या घटकाच्या निवडीची माहिती कशामध्ये असते, निरीक्षण आराखड्यामध्ये असते, नमुना चाचणी आराखड्यामध्ये असते, संख्याशास्त्रीय आराखड्यामध्ये असते की कार्यान्वयीकरण आराखड्यामध्ये असते. तर संशोधन कार्यासाठी निवडलेल्या घटकांच्या निवडीची माहिती ही नमुना चाचणी आराखड्यामध्ये असते, म्हणून याचं उत्तर येतं ऑप्शन बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 घ्या. डॅश डॅश या लॅटिन भाषेपासून संदेश वहन हा शब्द तयार झालेला आहे. आपल्याला कोणती लॅटिन भाषा आहे ज्यामधून संदेश वहन हा शब्द तयार झालेला आहे असं म्हटलेलं आहे, ते उत्तर सोडवायचं आहे. कम्युनिस, कम्युनिकेट, कम्युट यावरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, कम्युनिस. कम्युनिस या लॅटिन भाषेपासून संदेश वहन हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 घेऊया. सैन्य दलामध्ये संदेश वहनासाठी कोणती पद्धत वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो, संदेश वहन म्हणजेच एकमेकाशी कन्व्हर्सेशन जे आपण करतो त्याला आपण संदेश वहन असे म्हणत असतो. मग संदेश वहन करण्याकरिता आपल्याला एवढी तर गोष्ट माहीत असायला पाहिजे की कमीत कमी दोन व्यक्ती लागतात संदेश वहन करण्यासाठी. आणि सैन्य दलामध्ये संदेश वहन करताना ज्या अत्यंत इम्पॉर्टंट गोष्टी असतात, म्हणजे सुरक्षाविषयक गोष्टी असतात, तर याकरिता एक महत्त्वपूर्ण पद्धत वापरली जाते ज्याला म्हणतात इनकोडिंग. आणि ही इनकोडिंग पद्धत म्हणजे जे वाक्य असतात ॲक्च्युअल त्याला काही ना काही वेगळ्या सांकेतिक भाषेमध्ये सांगितलेलं असतं आणि त्या सांकेतिक भाषेचं निसांकेतिकीकरण करून पुढच्या व्यक्तीला त्याचा अर्थ घ्यायचा असतो. म्हणून सैन्य दलामध्ये संदेश वहनासाठी जी वापरलेली जी पद्धत आहे त्याला म्हणतात इनकोडिंग पद्धत. आता तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा या घटकांचा अभ्यास केलेला असतो. बघा, आपण कोडिंग आणि डिकोडिंग हा घटक अभ्यासलेला असतो. मग कोडिंगमध्ये आपण त्यावर आधारित सांकेतिक भाषा निर्मिती करीत असतो आणि डिकोडिंगमध्ये त्या भाषेचं सोल्युशन करीत असतो. मग कोडिंग आणि डिकोडिंगमध्येच जे डिकोडिंग म्हणतो त्या घटकाचं जे सांकेतिकरण निसांकेतिकरण म्हणतो, अगदी तशाच पद्धतीने सुद्धा सैन्य दलामध्ये संदेश वहनासाठीची पद्धत ही वापरली जाते. त्यानंतर संदेश वहनाचे प्रकार किती पडतात, तर संदेश वहनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, ज्यामध्ये एक असतो औपचारिक संदेश वहन आणि दुसरा आहे अनौपचारिक संदेश वहन. औपचारिक संदेश वहनामध्ये आपण जी ऑफिशियल लँग्वेज जे म्हणतो आपण त्याला म्हणतात औपचारिक संदेश वहन, आणि अनौपचारिक संदेश वहनमध्ये आपण आपल्या पद्धतीने त्या गोष्टीचा वापर करीत असतो, त्याला आपण अनौपचारिक संदेश वहन म्हणू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 घेऊया. वर्गात फळ्याचा वापर कशासाठी केला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक साहित्य एक शिक्षकासाठी अत्यंत गरजेचे असतात. मग त्यामध्ये दृकसाहित्य, श्राव्य साहित्य आणि दृकश्राव्य साहित्य अशा तीन प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचा आपण वापर करीत असतो. तर यामध्ये आपण काही जे साहित्य आहेत ती फक्त आपल्याला दिसतात त्याला आपण दृकसाहित्य म्हणतो, जी फक्त ऐकू येतात त्यांना श्राव्य म्हणतो, आणि जी दिसतात आणि ऐकू येतात दोन्ही कॉम्पॅक्ट एकदाच इफेक्ट पाडतात तर त्याला आपण म्हणतो दृकश्राव्य साहित्य. तर फळ्याचा वापर जेव्हा करतो म्हणजे फळ्यावर आपण लिहित असतो ते फक्त दिसतात म्हणून त्याला आपण दृकसाहित्य असे म्हणतो. तर हे गोष्ट कशासाठी आपण वापर करतो या दृकसाहित्याचा, तर शिक्षकाचा व विद्यार्थी यांचा वेळ वाचवण्यासाठी, विद्यार्थ्यांचे अवधान विचलित होते म्हणून, विद्यार्थ्यांना दृश्य प्रतिमा निर्माण करण्याकरिता की विद्यार्थ्यांना प्रत्याभरण देता यावं याकरिता.
तर दृश्य प्रतिमा निर्माण करण्याकरिता आपण फळ्याचा वापर करीत असतो. तर दृश्य प्रतिमा का आपण निर्माण करतो? विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा निर्माण करणे म्हणजे काय? तर एखादी गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याकरिता आपण ती गोष्ट समोर ठेवतो त्याला प्रतिमा निर्मिती असं म्हटलं जातं. आणि विद्यार्थ्यांच्या मनात दृश्य प्रतिमा निर्माण करण्यामागचं मुख्य कारण हे आहे की जो आपण अभ्यास घटक शिकवत आहोत ते त्याच्या मनामध्ये रुजणं आणि त्याचा तो अभ्यास करण्याकरिता ते स्मरणात राहणं याकरिता आपण दृश्य प्रतिमा या समोर ठेवत असतो. ज्या पद्धतीने आपण म्हणू शकतो 100 जे शब्द बोलतो आपण त्यापेक्षा एक चित्र त्या 100 शब्दापेक्षा जास्त दिवस लक्षात राहतं, अगदी तशाच पद्धतीने म्हणू शकतो आपण. तर यासाठी आपण दृश्य प्रतिमेंचा वापर करीत असतो आणि यामध्ये येतात फळ्यावरील प्रतिमा आणि त्यामध्येच म्हणजे हे जे बाकीचे ऑप्शन आहेत ते येऊ शकत नाहीत. आणि विद्यार्थ्यांना प्रत्यावरण आपण कधी करीत असतो? मूल्यमापनामध्ये. प्रत्यावरण करणे म्हणजे त्यांच्या चुकांचं निदान करणं, त्यांना माहिती देणं, मग त्यांना प्रोत्साहन देणं, या सगळ्या बाबी त्यामध्ये समावेश होत असतात. त्यानंतर 19वा प्रश्न घेऊया. परिणामकारक अध्यापन हे -चे फलित असते. परिणामकारक अध्यापन हे कशाचे फलित असते आपल्याला सांगायचं आहे. वर्गशिस्त, विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा, शिक्षकाने वापरलेले संदर्भ, सुस्पष्ट संज्ञापना. तर परिणामकारक अध्यापन म्हणजे सुस्पष्ट संज्ञापना होय. तर यामध्ये आपण अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांशी अधिक चांगल्या पद्धतीने करणं यालाच आपण म्हणजे परिणामकारक अध्यापन हे म्हणत असतो आणि याचंच हे फलित आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20वा या सिरीजमधला शेवटचा प्रश्न आहे. -- हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे म्हणजे टीचिंग एड वैशिष्ट्य नाही आहे. आपल्याला बघा, शैक्षणिक साहित्य आपण आताच पाहिले. शैक्षणिक साहित्यामध्ये 3 प्रमुख्याने प्रकार असतात आणि विद्यार्थ्यावर ते अभ्यासासंबंधीची माहिती बिंबवण्याकरिता त्यांना ती अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास सोपी जावी याकरिता आपण शैक्षणिक साहित्य वापरत असतो. मग कोणतं वैशिष्ट्य नाही आहे? ते खूप लहान असावे, ते सर्व दृष्टीने अचूक असावे, ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावे, ते अद्ययावत असावे. बघा, आपल्या वर्गामध्ये साधारणतः 30 ते 40 विद्यार्थी तर असतातच आणि जेव्हा तुम्ही वरच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवत असता जवळपास 50 ते 80 विद्यार्थ्यांचा ग्रुपला एकाच वेळेस तुम्ही शिकवत असता. मग त्यावेळी जर शैक्षणिक साहित्य लहान असेल तर ते चांगलं प्रभावशील ठरणार नाही. म्हणून याचं उत्तर ऑप्शन ए येईल. बाकीचे का नाही येणार मग ते पण माहिती असायला पाहिजे की ते सगळ्या दृष्टीने अचूक असायला हवे, ते पण माहिती आहे आपल्याला. ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं गरजेचं आहे आणि ते अद्ययावत असणं गरजेचं आहे कारण आत्ता इतकं नॉलेज व्हास्ट झालेलं आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना घरी बसल्या सगळ्या प्रकारची माहितीही प्राप्त होऊ शकते. तर यामुळे आपण चांगल्या शैक्षणिक साधनांचं जे वैशिष्ट्य नाही यामध्ये खूप लहान असावे हे वैशिष्ट्य नाही आहे, बाकी सगळे वैशिष्ट्य यांचा समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न यांचं रेग्युलर अपडेट आणि रेग्युलर अभ्यास करण्याकरिता तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप क्लासला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला त्यासंबंधाची माहिती ही आपण प्रोव्हाइड करूयात. त्याचबरोबर तुमच्या इतर काही अडचणी असतील किंवा या प्रश्नामधील कोणत्याही प्रश्नासंबंधीचे तुमचे आक्षेप असतील तर ते सुद्धा नोंदवायला विसरू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यामध्ये जर तुमचे आक्षेप असतील तर ते सॉर्ट आउट करणं आणि त्या प्रश्नांचं करेक्शन करणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा तुम्हाला वाटतं की आपण यामध्ये अजून कोणता सुधार करायला हवा ते सुद्धा तुम्ही नोंदवीत चला, कारण त्यानुसार आपल्याला सुद्धा त्यामध्ये योग्य पद्धतीने बदल असा करता येईल. तर तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.